पुण्यातील जयानंद ग्रुप हा दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम करत असतो आणि यामुळे नेहमीच तो चर्चेत असतो. जयानंद ग्रुपच्या वतीने विद्यार्थी सन्मान सोहळा, रक्तदान शिबिर, आनंद साहित्य पुरस्कार, अन्नदान अशा प्रकारचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा समाजभूषण पुरस्कार हा पुण्याचे विद्यमान नगरसेवक प्रवीण चोरबेले यांना प्रदान करण्यात आला. प्रवीण चोरबेले यांनी आपल्या जीवनात अनेक सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहेत आणि म्हणूनच जय आनंद ग्रुपतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रवीण चोरबेले यांना देण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्याचे आमदार माधुरी मिसाळ, पालकमंत्री गिरीश बापट, क्राईम ब्रँचचे भानुप्रताप बर्गे, त्याचबरोबर आनंद ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल नवलखा, प्रमोद छाचेड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. चोरबोले हा एक आमचा अनेक वर्षापासूनचा जवळचा मित्र आणि कार्यकर्ता आहे. आज त्याला समाजभूषण हा पुरस्कार दिला त्याबद्दल मनाला खूप आनंद होतो, कारण समाजात चांगलं काम करणाऱ्यांचा नेहमीच सत्कार व्हायला पाहिजे, तरच समाजातल्या सत्प्रवृत्ती या उठतात किंवा पुढे येतात. गेली अनेक वर्ष प्रवीण आणि भावी यांना मी काम करताना पाहतो, माझ्याबरोबर ते काम करतात, लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणूनही चांगलं काम करतात, विशेषतः रुग्ण गोरगरीब विद्यार्थी यांच्याकरता त्याचं काम चांगलं आहे. महावीर जयंतीच्या मिरवणुकीत त्याचा फार मोठा सहभाग असतो आणि त्यामुळे ती मिरवणूक शिस्तबद्ध आणि मोठ्या संख्येने होते. अशा गुणी कार्यकर्त्याला आज समाजभूषण पुरस्कार देताना माझ्यासारख्याला खूप आनंद होतोय. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्याच्यातून अशीच समाज सेवा भविष्य काळात घडत. मला असं वाटतं की जयानंद ग्रुप ही राष्ट्रसंत आचार्यानंद जोशी मार्साबाईंच्या नावाने ही ग्रुपची स्थापना झालेली आणि मला असं वाटतं पुण्यातली सगळ्यात जुनी आणि चांगली जवळजवळ मोठी संस्था आहे आणि जवळजवळ 40 मेंबर या संस्थेमध्ये काम करतात. ही संस्था फक्त नावापुरती नसून दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या तरी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव असेल, वृक्षारोपण असेल, किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल, किंवा एखादी महाराष्ट्रावर काय आपत्ती आली त्या आपत्तीच्या माध्यमातून गोरगरिबांना धावून जाणारी ही संस्था असेल अशी काम करत असते आणि दरवर्षी एक समाजातला एक चांगला व्यक्ती काम करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान केला जातो, त्याची निवड केली जाते. आणि या वर्षीचं माझं भाग्य आहे की या वर्षीचं माझी निवड केली गेली. मला असं वाटतं की हे निवड मला असं वाटतं हे आई वडिलांच्या स्मरणार्थ ही त्यांच्या ही आठवणीत राहण्यासारखी आहे, कारण की आई वडिलांनी एक अत्यंत गरिबीतून दिवस काढलेले होते म्हणून त्यांचे संस्कार मला असं वाटतं की माझ्यात उतरले. आणि मी जे काय आज काय केलेलं आहे, मी आज शिक्षण मंडळापासून म्हणा किंवा नगरसेवक पदापर्यंत जे काय पोहोचलो हे त्यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे पोहोचलेलं. आज जे कुठले समाजातलं किंवा अन्य समाजातलं कुठले काय काम असेल तर मी वेळ बघत नाही, काही बघत नाही, मी त्या लोकांसाठी धावून जातो. ही मला असं वाटतं की संस्कार आई वडिलांपासून मला मिळाले म्हणून मी एक काम करू शकलो आणि त्याची पावती म्हणून मला असं वाटतं की जयानंद ग्रुपने मला हे पुरस्कार दिलेला आहे. खऱ्या अर्थाने हा पुरस्कार त्यांच्या समर्पित मी त्यांना करतो, म्हणजे त्यांच्यामुळेच मला हा पुरस्कार मला मिळालेला. घरातले सगळे परिवारातले सगळे लोकांनी मला चांगली साथ दिली त्यामुळेच मी काम करू शकलो. परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना आहे की मी जमिनीवरच राहून ह्या लोकांची सेवा करू, जास्तीत जास्त लोकांची सेवा माझ्या हातून घडू, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. जयानंद ग्रुप दरवर्षी जे समाजाचं दायित्व ठेवून काम करतात, ज्या समाजासाठी गोरगरिबांसाठी काम करतात, जैन समाजातल्या जास्तीत जास्त लोकांची सेवा करतात, अशा लोकांना जयानंद ग्रुप दरवर्षी समाजभूषण पुरस्कार प्रदान करतो. त्याप्रमाणे आम्हाला प्रवीण चोरबोले योग्य वाटल्यामुळे आम्ही त्यांना ह्या वर्षी जय आनंद ग्रुपच्या वतीने समाजभूषण पुरस्कार दिला गेला आहे. प्रवीण बी चोरबोले यांना समाजभूषण पुरस्कार दिला. मी शांतीलाल नवलखा, जय आनंद ग्रुप अध्यक्ष शांतीलाल नवलखा.